सांगतानं नाही, 6:12 आपल्याला कॉल मिळाला अग्निशमनाला. आणि हा कॉल मिळाल्याबरोबर, कारण हा स्लम एरिया आहे, त्याच्यामध्ये इतर कंपनीला आहे तर म्हणजे अगदी सांगितलं कारखान्यात, त्यामुळे साधारण 4 गाड्या त्या आम्ही सोडलं पण तेवढं अग्निशमन केंद्राने आले होते. आणि या सगळ्या गाड्या इथे आल्यानंतर थोडंसं रस्त्याचा प्रॉब्लेम आहे दरीचा, 1-2 गाड्या लागल्यानंतर बाकीच्या गाड्यांना अडचण झाली, तर पलीकडच्या बाजूने आम्ही त्या गाड्या लावल्या आणि चारही बाजूने फायर फायटिंग सुरू केलं. त्याच्यामध्ये त्या कारखान्याला लागून असलेले घर ते सुद्धा थोडंसं त्याच्या आगीमध्ये डॅमेज झालं. आणि बाकी मात्र जी वस्ती आहे संपूर्ण चाळी आजूबाजूला तुमची, त्याचे सगळे इथल्या का लोकांनी काही आमच्या कर्मचाऱ्यांनी सिलेंडर वगैरे बाहेर काढून आत कंट्रोलमध्ये आणली आणि अर्धा तासामध्ये ती संपूर्ण. कंपनीत काय उत्पादन होतं? प्लॅस्टिक आणि रबर मोल्डिंगचं कारखाना आहे असं कळतं. सर, कंपनी व्यतिरिक्त अजून इथं कुठं नुकसान पोहोचलं आहे? कंपनी या आगी कमी झालं की लागूनच त्याला छोट्या छोट्या चाळी आहेत घर आहेत, परंतु त्याच्यामध्ये फक्त एका घराला झळ लागली, त्याचा पोटमाळा जळाला आणि आता मटेरियल जळालं, बाकीचे घर मात्र आम्ही वाचवण्यात यशस्वी. कारण समजू शकत नाही, कारण जर फटाका पडला असता तर वरण छताला उपन असत तर असं घडू शकतं. अरे पण केमिकल पण साहेब डेंजर आहे तिथं, बरं का? रहिवासी आहे, केमिकल डेंजर आहे आतमध्ये, केमिकल डेंजर आहे. अंदाजे जीवित हानी किंवा